ईडी काही कोणाच्या घरी उगाच चहा प्यायला जात नाही, काहीतरी कारण असेल, काहीतरी त्यांच्याकडे माहिती मिळाली असेल, त्यामुळेच त्यांच्याकडे चौकशी झाली असेल, काही भ्रष्टाचार झाला नसेल तर त्यात घाबरायचं काय गरज आहे आणि इतका थैथयाट करायची काय गरज आहे। यांनी कितीही भ्रष्टाचार करायचा, सत्तेत असताना चोऱ्या माऱ्या करायच्या, महापुरुषांबाबत अपशब्द बोलायचे, मग नंतर यांनी दिलगिरी व्यक्त केली ती महाराष्ट्राने स्वीकारायची, यांच्यावर भ्रष्टाचार झाला तर त्यांना टार्गेट केलं जातं। महाविकास आघाडीची सत्ता असताना आमची घरं तोडली, आमच्यावर चुकीच्या केसेस टाकल्या, अटक केली, सोशल मीडिया पोस्टवरून कार्यकर्त्यांनी नेत्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली, ते दोषी चालतात आणि आता ईडीची चौकशी सुरू आहे, पुढे काय होते हे बघू, एवढा थैथयाट करायची गरज काय, असं नितेश राणे म्हणाले। बोलणार नाही, अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीचा जरा कार्यकाळ आठवा, नाहीतर त्यांना याद्या आम्ही पाठवतो, कंगना राणावत असो, राणे साहेब असो, अर्णब गोस्वामी असो, मी तुम्हाला 100 नाव तरी देतो जे हॅलो काही चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली आहे, चुकीच्या पद्धतीने केसेस टाकलेले आहेत। मग तेव्हा ह्या सगळे देण्याचं वक्तव्य द्यायसारखं आठवत नाही? दुसऱ्यांवर करताना फार हसायचे, एक दुसऱ्याला टाळ्या मारायचे, एक दुसऱ्याला गुदगुद्या करायचे, आणि मग आता सकाळ खराब झाल्यावर मग काय बोलताय? जे कायद्यानुसार आहे, ज्या घटनेअनुसार आहे, त्या पद्धतीने त्या तारखा पडणार, त्याच्यावर आम्ही बोलणं हे मला नाही वाटतं उचित आहे। आणि धनुष्यबाण हा मुळामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेतच आहे, सब तुम्हाला समजलं ना? काल काय झालं? काल तो आदित्य ठाकरे जेव्हापासून हे सरकार शिंदे साहेब फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर बीजेपी शिवसेने सरकार पहिल्या दिवसापासून बोलतोय घटनाबाई सरकार आहे, घटनाबाई सरकार आहे। आता त्याच्या बापाचं पण घटनाबाई काल ठरवलं की पक्षप्रमुखच घटनाबाई होता। आता तू विचार करा, सरकार घटनाबाई बोलणारे जेव्हापासून त्यांच्या हातात, म्हणजे जेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना होती तेव्हापासून सगळं घटनाबाई सुरू होत, पक्षप्रमुख पदच घटनाबाई होत। स्वतः घटनाबाई सगळं करत असताना तुम्हाला घटनाबाई सरकार बोलण्याचा आता अधिकारच राहिलेला नाहीये, पक्षप्रमुख घटनाबाई। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुख, आरवी वर्धा। इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी, वेडिंग कलेक्शन, किड्स कलेक्शन, लेडीज वेयर, जेंट्स वेयर। नई वैरायटी पर पाए 15% तक का डिस्काउंट, तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ। और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस, रामेश्वरी, नागपुर। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोड़ी रोड, रामनगर, नागपुर।